नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे। कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत। क्रेग आणि कँडी ऍम्स्टरडॅम भागामध्ये पॅरिस प्लाझा नावाचं एक दुकान चालू करतात आणि त्याच दुकानाच्या खाली असलेल्या बँकेमध्ये एक लॉकरही उघडतात। एखाद्याचा बँकेमधला लॉकर फोडणे, चोरी करणे हे काही वाटतं तितकं सोपं काम नसतं। त्यासाठी कँडी बरेच महिन्यांपासून वेगवेगळे प्रयोग करून पाहते। त्यासाठी ती क्रेगची बालमैत्रीण मिरास्लावा हिचंही मदत घेते। काय होतं पुढे पाहूया आजच्या भागात। आज शुक्रवार 24 एप्रिल महिन्याची 24 तारीख होती। सौ इमा नेहमीप्रमाणे 9:30 वाजता आपल्या पेरिस प्लाझा दुकानात आल्या, पण आज त्या एकट्याच आल्या होत्या। अत्यंत खिन्न मनानं त्यांनी आपलं दुकान उघडलं आणि आत जाताच दुकानाचं शटर अर्धवटच बंद ठेवलं। काही वेळातच दुकानातील कामगार एक एक करून येऊ लागले। इतक्या दिवसात प्रथमच ते दुकानाचं शटर असं अर्धवट उघडं बंद असल्याचं पाहत होते। तो इमा दुकानाच्या काउंटरवर बसल्या होत्या। अत्यंत दुःखी असाव्यात असं दिसत होतं। कोणी काही बोलायला तयार नव्हतं। काही वेळातच सगळे कामगार हजर झाले। मग त्या सगळ्यांवरून आपली अश्रू भरली नजर फिरवत त्या म्हणाल्या, मी सगळ्यांची खूप आभारी आहे। आपण सगळ्यांनी अत्यंत कष्टानं अल्पावधीतच आमचं दुकान नावारूपाला आणलं, पण आज वेळच अशी आली आहे की काही वेळ त्या बोलायच्या थांबल्या। त्यांनी आपले डोळे टिपले आणि पुढे म्हणाल्या, श्री ओल्समेअर यांना शनिवारी रात्री अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्यानं मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। आता त्यांची प्रकृती नाजूकच आहे, त्यांना घेऊन मला तत्काळ लंडनला जावं लागणार आहे। आजपासून मी हे दुकान बंद करत आहे। आपल्या सगळ्यांची जी गैरसोय होईल त्याबद्दल आपण मला माफ कराल अशी मी आशा बाळगते। नियमानुसार मी आपण सगळ्यांना पुढील 3 महिन्यांचा पगार आगाऊ देत आहे। तेवढ्या काळात आपण दुसरी नोकरी शोधू शकता किंवा त्या काही वेळ बोलायच्या थांबल्या। मग त्यांनी रुमालानं आपलं नाक पुसलं आणि मग त्याच रुमालानं डोळेही टिपले। पहा कसं जमतं ते, असं म्हणून त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून प्रत्येकाच्या नावे पैसे भरून तयार केलेली पाकिट प्रत्येकाला देऊन टाकली। सगळे कामगार जाताच त्यांनी दुकानाचं शटर बंद करून दुकानाला लॉक लावलं। काही वेळातच सौ ओल्समेअर डच कॉमर्स बँकचे सर्वे सर्वा असलेल्या श्री योरिक वान डिजेक यांच्या कॅबिनमध्ये आपले अश्रूंनी भरलेले डोळे इवल्याशा रुमालानं टिपत होत्या। आपल्या समोर बसलेली ही वयस्क बाई अशी रडताना पाहून युरिकवान अतिशय बेचैन झाला। त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे न समजल्यानं तो सौ इमांना शांतपणे रडू देत होता। तो इमा बँकेच्या कामानिमित्त बँकेत येताना त्याला नेहमी दिसत असत। श्री ओल्समेअर मात्र क्वचितच कधी बँकेत आले होते। त्यानं खाली केलेली आपली मान वर करून सौ इमानकडे पाहिलं। नेहमी तजेदार टवटवी दिसणारा त्यांचा चेहरा आज अगदी म्लान दिसत होता। त्यांचे नेहमी व्यवस्थित विंचरून बसवलेले केसही आज अगदी अस्ताव्यस्त उडत होते। त्यांनी साधा काळा पांढरा रेशांचा ढगल टी शर्ट आणि पिवळा लॉंग स्कर्ट घातला होता, जो अजिबात मॅचिंग होत नव्हता। रोजच्या सारखे पॉलिश केलेले मॅचिंग शूज न घालता आज त्यांच्या पायात साधे स्लिपर्स होते, त्यामुळे आपले पाय किंचित त्या घासत चालत आले होते। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारं प्रसन्न हसू सुद्धा आज मावळलेलं होतं। नेहमी व्यवस्थित व टापटीप राहणाऱ्या सौ इमांना असं पाहतानाच काहीतरी अनर्थ झाला असावा असं त्याला मनोमन वाटलं। आपल्या रडण्याचा बहर ओसरताच सौ इमा म्हणाल्या, मिस्टर डीजेक, खरं तर हे दुकान आमच्यासाठी भाग्यच घेऊन आलं होतं, पण आमच्या ह्यांना शनिवारी रात्री असा अचानक अटॅक आला आणि त्या पुन्हा रडू लागल्या।
आता आपल्याला काहीतरी प्रतिक्रिया द्यायला हवी असं वाटून युरिकवान म्हणाला, हे पहा मिसेस मेयर, काही काळजी करू नका। आयुष्यात कधी कधी हे असे दुर्दैवाचे प्रसंग येतच असतात। हिरवीत मेयर यातून लवकरच बरे होतील, खात्री आहे मला। माझ्यानं शक्य होईल ती मदत मी आपणास नक्की करेन। पुन्हा आपले अश्रू पुसत सो इमा म्हणाल्या, मला खात्री आहे, पण डीजेक सर, खर तर या प्रसंगानं मी अगदी हपकून गेले। शिवाय या शहरात आमची काळजी घेणार दुसरं कोणीही नाही। मी आमच्या यांना घेऊन उद्या सकाळीच लंडनला जायचं ठरवते। यांचा भाचा तिथे डॉक्टर असल्यामुळे तिथे त्याच्यावर चांगले उपकार होतील, तसंच त्यांची काळजी घेतली जाईल मला वाटतं असं। आता प्रश्न उरला तो आमच्या पेरिस प्लाझाचा। आम्ही आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे यापुढे काही आपल्याला भाड्याचे पैसे देऊ शकतो असं वाटत नाही, परंतु आमच्या दुकानात प्रचंड सामान भरलेलं आहे। मी उद्याच स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देते आणि लवकरात लवकर सगळं सामानाची विक्री करून आपलं दुकान रिकामं करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। आपण आम्हा म्हाताऱ्यांना समजून घ्याल अशी अपेक्षा आहे। त्यांच्या डोळ्यातून पुन्हा गळागळा अश्रू वाहणार। इमा मॅडम, पण श्री मेयर यांची काळजी घ्या, भाड्याचं आपण नंतरही पाहू शकतो। काहीतरी बोलायचं म्हणून युरिकवान बडबडला, बरं मी निघते, आपल्याला झालेल्या तसदीबद्दल मला माफी असावी। आपल्या बँकेत आमचा लॉकर आहेच, अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून काही रक्कमही आपल्या बँकेत डिपॉझिट करून ठेवली आहे। सध्या तरी मला त्याची काही गरज नाही, तशीच राहू द्यावी। शिवाय त्यातून पुढील काही वर्ष तरी आमच्या सेफ लॉकरचं भाडं आपल्याला वसूल करते येईल। जमल्यास लवकरात लवकर आपण पुन्हा भेटू। तेवढ्या अशा बोलण्यानेही अत्यंत थकल्यासारख्या त्या उठल्या आणि केबिनच्या बाहेर पडल्या। नेहमीसारखं त्या स्टॅनच्या काउंटर समोर गेल्या, पण आज त्यांनी स्टॅनला गुड नून काही केलं नाही। तोही अत्यंत गंभीर झाला होता। त्यानं न बोलता तो इमानना त्यांचा लॉकर उघडून दिला। तो इमाननी लॉकर रूमचा दरवाजा ढकलला आणि त्यांनी एका पायावर छानशी गिरकी घेत हात हलवत मस्त नाच केला। मग शांत होत त्याने लॉकर उघडला। वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होत। आयोडीननं तर मागच्याच आठवड्यात आपली किमया दाखवली होती। त्यांच्या लॉकरच्या तळाचा संपूर्ण भाग वाकडा तिकडा होत अक्षरशः गळून गेला होता। आयोडीनचा कुठेही मागमूस उरला नव्हता। ज्या भागात काचेचा बिनबुडाचा ट्रे होता त्या भागाला चक्क भोक पडलं होतं आणि त्यात वाकून पाहिलं तर खाली असलेला मार्टिजन क्वाजनबर्गचा C27 नंबरचा लॉकर सामानानं खचून भरलेला असल्याचं दिसत होत। त्यांनी आपल्या बॅगेतून एक आरसा काढला आणि लॉकरच्या मागच्या बाजूला लावून ठेवला। एक मोठा टॉर्च काढला आणि त्यांनी त्याचा प्रकाश मार्टिजनच्या लॉकरमध्ये मारला। आता त्यांना आरशामध्ये मार्टिजनच्या लॉकरमधलं सामान अगदी स्पष्टपणे दिसू लागलं होतं। मग त्यांनी चटकन बॅगेतून हातमोजे काढले आणि शक्य तितक्या वाकून पाहत मार्टिजनच्या लॉकरमधलं सामान काढून आपल्या बॅगेत भरू लागल्या। त्यांनी दागिन्यांच्या पेटीतून दागिने, हिरे, माणक आणि अतिशय मौल्यवान वस्तू देखील काढल्या आणि रिकामी पेटी खाली जमिनीवर ठेवली। मार्टिजनच्या लॉकरमध्ये सोन्याच्या 1-1 किलोच्या विटा सुद्धा होत्या। काही त्यांनी आपल्या बॅगेत भरल्या, काही रोख रक्कम होती ती त्यांनी जमिनीवर ठेवली। आता त्यांचा हात आणखी खोलवर पोचून तिथलं सामान काढणं काही शक्य होत नव्हतं, म्हणून मग त्यांनी आपल्याकडील दुसरा छोटा आरसा काढला आणि मार्टिजनच्या लॉकरच्या आतमध्ये टाकून दिला। मग त्या आरशावर हातातल्या टॉर्चचा प्रकाश पाडला। आता त्यांना लॉकरमधलं सामान सहज आणि स्पष्टपणे दिसू लागलं, पण ते त्यांना हातानं काढणं शक्य नव्हतं। मग त्यांनी आपल्या बॅगेतून 2.5 फूट लांबीची लाकडाची एक बारीक पण मजबूत काठी काढली। त्या काठीचा पुढील भाग दुमडलेला होता। तो उघडताच मासेमारीला वापरतात तसा, पण लाकडाचा काटकोनी गळ तयार झाला। त्याच्या पुढच्या टोकाला त्यांनी कसला तरी चिकट पदार्थ लावला
आणि समोरच्या आरशात पाहत ती काठी मार्टिजनच्या लॉकरच्या आत घातली. त्या काठीला लावलेल्या त्या चिकट पदार्थाला चिकटून त्यांनी काही लहान सहान पेट्या खेचून वर काढल्या, पण गळाच्या सहाय्यानं वजनदार सामान काढणं काही शक्य झालं नाही. मग त्यांनी आपलं काम थांबवलं. मार्टिजनच्या लॉकर मध्ये ठेवलेला आरसा काठीला लावलेल्या चिकट पदार्थांना पुन्हा त्यांनी वर ओढून घेतला. दुसरा आरसा, काठी व टॉर्च त्यांनी आपल्या बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवलं आणि बॅग बंद केली. आपला लॉकरही बंद केला. मग जमिनीवर ठेवलेली रोख रक्कमची बंडल आपल्या खांद्यावरील पर्स मध्ये भरली. हँडग्लोव्स काढले आणि त्यांनी बॅग उचलली. बापरे, फारच वजनदार झाली होती. त्यांचा चेहरा आनंदाने अगदी फुलून गेला. दुसरे क्षणी त्यांनी आपले दोनही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवले. काही क्षण श्वास रोखून धरला. आता त्यांचा चेहरा पुन्हा दुःखी दिसू लागला, नवराच्या आजाराने दुःखी झालेल्या बायकोसारखा. अत्यंत कष्टानं त्यांनी आपली बॅग उचलली आणि त्या बँकेतून बाहेर पडल्या. बँकेतून निघून त्या सरळ आपल्या घराकडे निघाल्या. त्यांनी आपल्या जवळील लॅचकीने घराचा दरवाजा उघडला. समोर श्री ओल्फ मेयर उर्फ क्रेग हातात ताज्या फुलांचा बुके घेऊन उभा होता. अभिनंदन, या बाईसाहेब, आपलं स्वागत आहे. आपल्या अफाट आणि अचाट बुद्धिमत्तेचा वापर करून यशस्वी केलेल्या धाडसाबद्दल आपलं करावं तितकं कौतुक कमीच आहे. शेवटी बायको कोणाची आहे? तो इमा उर्फ कॅन्डीनं क्रेगला मिठी मारली. बराच वेळ ती दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये तसेच राहिले. नंतर ती म्हणाली, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं क्रेग. मी आता तुला क्रेगच म्हणणार आहे. मला ना कंटाळा आला या पोशाखाचा आणि वीकचा, असं म्हणून तिनं आपला वीक काढून टाकला. तिचे रेशमी सोनेरी केस तिच्या खांद्यावर इकडे तिकडे पसरले. ओ इमाबाई, अजून थोडा अवकाश आहे. आपला रोल अजून संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी आहे आणि काही दिवस आणखीन ही कळ सोसावी लागणार आहे, क्रेग तिला सावरत म्हणाला. खरंय, चल पाहू त्या मार्टिजनच्या लॉकर मधून काय काय मिळालंय. तिची कळी आता खुलली होती. आधी मला सांग, सगळं नीट पार पाडलं ना? काही गडबड, काही गोंधळ घोटाळा, कोणाला संशय तर नाही ना आला? प्रेगनं तिला सोफ्यावर बसवत विचारलं. अह, सगळं काही आपण ठरवलं होतं अगदी तसंच्या तसं झालंय. मी त्याचा लॉकर जवळपास पूर्ण रिकामा केलाय, पण काही मोठ्या चिजा मला काढता आल नाहीत. पण आपल्या पैशांची वसुली आणि त्या हरामखोराला भरपूर मोठा दंड होईल इतकं वसुली मी निश्चितच केली आहे, कॅन्डी बॅग उघडत म्हणाले. खरी गंमत पुढेच येणार आहे. मार्टिजन जेव्हा कधी त्याचा लॉकर उघडेल तेव्हा त्याला आपल्याला कोणीतरी बेमालूमपणे लुटला आहे हे समजणार आहे. पण कधी, कोणी आणि कसं हे त्याला कधीच समजणार नाही. शिवाय तो आपला लॉकर आपल्या वरच्या मजलेवाल्याने फोडा आहे हे पोलिसांना किंवा आणखीन कोणाला कधीच सांगू शकणार नाही. आहे की नाही हुशार? खरी गंमत तर हीच होती. बॅग मधील वस्तू समोरच्या टेबलावर ठेवत ती म्हणाली. मग खिश्या कोणाची आहेस? ट्रेक तिच्या जवळ बसत म्हणाला. झालं, लगेच सगळं क्रेडिट घ्यायची तयारी सुरू. ए, ही संपूर्ण मोहीम माझी होती. कॅन्डी म्हणाली. आपण एक करू, चल या सामानाची यादी तयार करू आणि मग त्याची किमती ठरवू. म्हणजे आपल्या लक्षात येईल नफा झालाय की तोटा. तसा तर नफाच झालाय म्हणा, तरी एकदा खात्री करून घेतलेली बरी. असं म्हणून तिनं आपल्या पर्स मधून 10-12 नोटांच्या गड्ड्या टेबलावर ठेवल्या. ते सगळे स्टर्लिंग पाऊंड होते. काही वेळातच कॅन्डीनं सुटकेस मधील संपूर्ण सामान टेबलावर काढून ठेवलं. इतक्यात क्रेग एक डायरी आणि पेन घेऊन आला. कॅन्डीनं वेगवेगळ्या दागिन्यांच्या पेट्यांमधल्या दागिने आणि सुट्टे हिरे तसंच सोन्याच्या 4 विटा यांची यादी तयार केली. 6-6 लहान बॉक्समध्ये सोन्याची प्राचीन खेळणी होती. त्याबद्दल त्या दोघांनाही काही माहिती नव्हती. मग क्रेग तिला म्हणाला, हे सध्या बाजूला ठेवू. फक्त सोनं तसंच हिरे याची किंमत किती भरते ते पाहू. हे पैसे तुलाच ठेव, खऱ्या नोटा आहेत त्या. तुला युरोप फिरायला कामाला येतील ते पैसे. मलाही ठेव सोबत तुझ्या, म्हणजे नोकर म्हणून ठेवलंच तरी चालेल. त्या निमित्तानं मी युरोप फिरेन. काही देश पाहिन युरोपातले. तुमच्या सामानाच्या, मेकअपच्या बॅगा उचलायला कोणीतरी लागेल ना तुम्हाला बाईसे? बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मी नोकराबद्दल काय ते नक्की ठरवेन.
नंतर ठरवेन पण, कॅन्डी म्हणाले. मग दोघांनी सगळ्या सामानाची निस लिस्ट तयार केली. क्रेगन अंदाजानच हिऱ्यांची आणि दागिन्याची किंमत ठरवली. त्यांच्या मते सगळे मिळून काही मिलियन अमेरिकन डॉलरचं सामान होत. कदाचित हे 18 ते 20 मिलियन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त झालं असत. त्यानं पुन्हा एकदा कॅन्डीचं कौतुक केलं आणि मग विचारलं, आता पुढे हे सगळं सामान कसं काय स्थलांतरित करणार आहोत आपण बाईसाहेब? सध्या काही दिवस आपण हे सगळं त्या डच कॉमर्स बँकमध्येच ठेवायचं. पुढच्या वर्षी आपल्या पेरिस प्लाझा दुकानातील सगळ्या सामानाबरोबर हेही पॅक करून मॉस्कोला रवाना करायचे. कॅन्डी म्हणाले, म्हणजे अजून एक वर्ष इथे राहणार आहोत की काय आपण? प्रेग्न विचारलं. अगदी तसं नाही रे, पण आपल्याला काहीतरी नवीन आयडिया शोधावीच लागणार आहे. हे बघ, आजच्या घडीला आपल्या पेरिस प्लाझामध्ये कित्येक कोटींचा माल भरलेला आहे. तो काही मी रद्दीच्या भावात विकणार नाही. आपण आपलं दुकान आणखी काही महिने चालत ठेवू. कॅन्डी म्हणाले, ए कॅन्डी काय चाललंय तुझ्या डोक्यात? मी आता अजून त्या म्हाताऱ्याची ऍक्टिंग करणार नाही. मी कंटाळलोय, खरोखरच म्हातार होऊन जाईन मी. हे मला नाही जमणार, प्रेग नाराज होत म्हणाला. इथे कोणाला बनून राहायचंय म्हातार? असलं काही आपण करणार नाही आहोत, पण आपण इथे युरोपात आणखीन काही महिने राहणार आहोत. आपलं दुकानही आपण चालवणार आहोत. दरम्यान घरी जाऊन येऊ. मला मुलांची खूप आठवण येते. माझी किरा कॅनत वाट पाहत असतील रे या संपूर्ण मोहिमेत, तर मला त्यांच्याशी बोलता देखील आलो नाही. कॅन्डीच्या आवाजात भावना ओतप्रेत भरलेल्या होत. हे बघ कॅन्डी, तू दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करत आहेस असं तुला नाही का वाटत? मला तर काही समजेन असं झालंय. नीट सांग स्पष्ट करून. मला पटलं तर इथे राहू, नाहीतर उद्याच्या उद्या आपल्या घरी मॉस्कोला. समजलं? ट्रेक गोंधळला होता. हे बघ, आता 2-4 दिवस आपण मस्तपैकी कुठेतरी फिरू. मग शनिवारी मी त्या योरिक वानकडे जाईन. दरम्यान तारीख वर्तमान पत्रामध्ये एक जाहिरात देणार आहे आणि आपलं पेरिस प्लाझा सामानासकट भाड्याने द्यायचं आहे अशी ती जाहिरात असेल. मग श्री कोरोलॉक स्टेन्सलोवस्की म्हणजे तू माझ्याशी संपर्क करशील. मग मी तुला घेऊन योरिक वान कडे जाईन आणि आपलं हे दुकान तुला द्यायची विनंती करेन. माझा दुःखी आणि पडलेला लहान चेहरा पाहून तो नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला. उलट त्याच्या दुकानाला परस्पर गिराईक मिळाल्यानं त्याला आनंदच होणार आहे. त्याला दुप्पट भाडंही मिळणार आहे. तसाही त्याचा संबंध त्याला मिळणाऱ्या भाड्याशीच आहे, ती सांगत होती. ऐलो कॅन्डी, तू तर भलतीच हुशार निघालीस. गुरुपे चेला भारी झालाय, मस्त आयडिया आहे. पण ते दुकान चालवायला घ्यायचं, युरिक वॉन कडून त्याच्या बँकेत लॉकर मिळवायचा आणि या सगळ्या वस्तू मार्टिजनच्या पुन्हा त्याच्याच बँकेत ठेवायच्या दुसऱ्या नावानं, म्हणजे स्टेन्सलोवस्कींच्या नावानं. भन्नाट आयडिया आहे. असंही तो हरामखोर मार्टिजन काही त्याच्या लॉकर मधील वस्तू चोरी झाल्याचं पोलिसांना कळवणार नाही. बहुतेक माल 2 नंबरचाच असणार आहे. पण यदा कदाचित कळवलं पोलिसांना तरी कधी पोलिसांना सुगावं लागणार नाही की चोरीचा माल त्याच बँकेत दुसऱ्या लॉकर मध्ये आहे. हो स्वीट, छोटी बायको कोणाची आहे बरोबर की नाही? ट्रेक खुश होत म्हणाला. मग लगेच त्याला आठवलं, हा ही आत्ताची गोष्ट झाली. आपण काही इथे कायमसाठी नाही राहणार आहोत ना? मग काय, अगदी सोपं आहे. श्री आणि श्रीमती स्टेन्सलोवस्की इथं या फुलों के खूबसूरत देश में एक घर भाड्यानं घेणार आहोत, ज्यामध्ये भरपूर महागडं फर्निचर असणार आहे. आणि जेव्हा ते इथून मॉस्कोला जातील तेव्हा घरातील सगळं सामान, फर्निचर, दुकानातील माल, त्याबरोबर लॉकर मधील सामान पाठवण्यासाठी राजरोसपणे एखाद्या एअरलाइनचा संपूर्ण कंटेनर बुक करणार आहेत. घरगुती सामान असल्यामुळे त्यातील प्रत्येक वस्तूची काही तपासणी होणार नाही. बरोबर आहे ना मिस्टर स्टेन्सलोवस्की? कॅन्डीनं क्रेकच्या केसातून हात फिरवत म्हटलं. आलं माझ्या लक्षात. असंही आपण ते 2-4 स्टीलच्या डब्यामध्ये भरूनच देणार आहोत बरोबर ना मिसेस स्टेन्सलोवस्की? प्रेग्न तिला विचार. सोमवार दिनांक 18 मे 2009. गेले काही दिवस पेरिस प्लाझा हे दुकान बंदच होत. सो इमा मेयर एका तरुणासोबत युरिक वान डिजेक याच्या ऑफिस मध्ये बसल्या होत्या.
त्यांनी आपल्या सोबतच्या तरुणाशी योरिकवान डिजेकची ओळख करून दिली. सर, हे श्रीयुत कोरोलॉक स्टेन्स्लोवस्की. मॉस्को मध्ये यांचं किरा डायमंड्स ऍट सिसिस स्टेन्स्लोवस्की नावाचं एक जवाहिराचं खूप भव्य दुकान आहे. त्यांना आपला व्यवसाय वाढवण्याची इच्छा आहे. ते पेरिस प्लाझा चालवू इच्छितात. मी त्यांना आपल्या सगळ्या अटी तसंच भाड्याची व अनामत रक्कम देखील सांगितली आहे. पण आज जर त्यांनी आमचं हे दुकान घेणं मान्य असेल तर? भाऊ, मी काय मान्य करायचं? आपण सध्या अडचणीत आहात. आपल्याला आपल्या सामानाची किंमत मिळत असेल तर मला काहीच हरकत नाही. मला माझ्या जागेचं भाडं वेळच्या वेळ मिळालं की झालं, योरिकवान म्हणाला. त्या दोघांचं त्यानं निरीक्षण केलं. तो इमा अजूनही अतिशय चिंताग्रस्त दिसत होत्या. त्यांचे कपडे आणि केस आजही अस्ताव्यस्त होते. त्यांनी ग्रे रंगाचा ढगल टी शर्ट आणि मातकट रंगाचा लॉंग स्कर्ट घातला होता. या असल्या गलिच्छ रंगांमुळे तर त्या अजूनच दुःखी दिसत होते. त्यांच्या चालण्यातही एक प्रकारचा जडपणा आलेला होता. परंतु त्याच्यासोबत आलेला तरुण मात्र त्याला पाहता क्षणीच आवडला. हसतमुख आणि अतिशय तजेलदार. त्यानं अत्यंत महागडा सूट घातला होता. लाईट ग्रे रंगाच्या सूटमध्ये तो एखादी श्रीमंत असामी असावी असं त्याला पाहता क्षणी खात्री होत होती. त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचं मंद हसू फारच मोहक होत. अगदी मंत्रमुग्ध करणार असं त्याचं व्यक्तिमत्व होत. हो हो, मी बोलले आहे यांच्याशी. बाकी अजून काही इतर व्यवहारात ठरवायचं असेल तर तुम्ही आपसामध्ये पाहून घ्या. मी लगेचच निघणार आहे, तो इमा म्हणाल्या. ते नंतरही पाहता येईल, आधी आपण आपला व्यवहार पूर्ण करा. आता श्री मेयर यांची तब्येत कशी आहे? श्री योरिकवाननं त्या तरुणावरून आपली नजर हटवत श्रीमती इमांना विचारलं. आता बरी आहे, पण अजून त्यांना उठता येत नाही. सो इमा काहीशा गंभीर होत म्हणाल्या. आता पुन्हा ही बाई इथं रडायला सुरुवात करेल असं वाटून योरिकवान म्हणाला, पण मिस्टर स्टेन्स्लोवस्की, दुकानाचं भाडं आणि अनामत रक्कम तर तुम्हाला माहितच झालेली आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी काही अडचणी येणार नाहीत. बाकी माझ्या फारशा काही अटी नाहीत. तेव्हा केव्हापासून चालू करता दुकान? त्यावर क्रेग म्हणाला, कसं आहे, दुकान माला सकट घ्यायचं ठरलं आहे. शिवाय ते उत्तम स्थितीत असल्यानं त्यामध्ये फारसे काही बदल करण्याची गरज आहे असं मला सध्या तरी वाटत नाही. पण माझी बायको पुढच्या आठवड्यात इथे येणार आहे. ती ठरवेल काही बदल करायचे असल्यास, मग मात्र ते बदल करून घ्यावे लागतील. नाहीतर साधारण 10-1 दिवसात मुहूर्त करावा म्हणतोय. हऊ इमा मेयर आणि स्टेन्स्लोवस्की काही वेळातच बँकेतून बाहेर पडले. नेहमीसारखं कॅन्डी आणि क्रेगनं मोहीम फत्ते होताच आपापल्या मुठी आवळून एकमेकांच्या मुठीवर मारत काम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. मित्रांनो, आजच्या भागासोबतच अद्दल हा मोक्षिता कादंबरीमधील एक एपिसोड संपला. उद्यापासून ब्लू सफायर डायमंड मार्केटमध्ये शार्वी लकांची कमाल हा नवीन भाग सुरू होत आहे. ब्लू सफायर डायमंड मार्केटमध्ये चारविलक म्हणजे चोर काय धमाल करणार आहेत? कोण आहेत ते चोर? पाहूया येणाऱ्या काही भागात. तोपर्यंत नमस्कार.